कायतरी विकासाच्या अवस्था बघणार आहोत। विकासाच्या अवस्था म्हणजे वाढ आणि विकासाच्या विविध अवस्था आहे। प्रत्येक टप्प्याच्या विशिष्ट गुणधर्मावर आधारित विकासाच्या अवस्था असतात। बालकाचा जन्म झाल्यानंतर विविध विकास अवस्थांचे गुणधर्म स्वीकारून त्यांचे प्रौढात रूपांतर होते। विकास प्रक्रिया सतत चालणारी बाब आहे, म्हणून अनेक परिवर्तने बालक स्वीकारत असतो, त्यालाच आपण ठोकळ मनाने विकासाच्या अवस्था असे संबोधतो। बालकाच्या संदर्भात अनेक संशोधन झाली आहे, त्यानुसार आपण पुढील विकास बघणार आहोत। विकासाच्या अवस्था वेगवेगळ्या आहेत, त्यातली एक जन्मपूर्व अवस्था। एक जन्मपूर्व अवस्था, त्यातलं अ आहे गर्भा अवस्था। गर्भावस्थेचा कालखंड 280 दिवसाचा असल्याने सर्व संशोधकांनी आणि अभ्यासकांनी तो मान्य केलेला आहे। 9 महिने 9 दिवसात गर्भाची पूर्ण वाढ झालेली असते, याला गर्भावस्था असे म्हणतात। 2 जन्मानंतर अवस्था। जन्मानंतर अवस्था, गर्भावस्थेचा काळ 9 महिने 9 दिवस। दुसरा आहे जन्मानंतर अवस्था, त्यात आहे अर्भका अवस्था। अर्भका अवस्था, बालकाच्या जन्मानंतर पहिले 2 आठवडे म्हणजे 14 दिवस काळ म्हणजे अर्भका अवस्था होय, म्हणजे 2 आठवडे। पहिल्या 2 आठवड्याला नवजात अवस्था म्हणतात। या अवस्थेतील बाळाला नवजात शिशु म्हणून संबोधतात। त्याचं वैशिष्ट्य असं आहे, या काळाच्या विकासाची गती पूर्वीच्या काळापेक्षा अधिक मंदावलेली असते, कारण शिशूला प्राप्त परिस्थितीची वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते, त्यांना वातावरणाशी समायोजन साधावे लागते। या सगळ्या बाबीमुळे बरीचशी त्यांची शक्ती खर्ची पडत असते। गर्भावस्थेत असताना नाळेद्वारे आईकडून जे प्राप्त होते ते जन्मानंतर त्याला स्वतःला श्वसनक्रिया, मलमूत्र विसर्जन, दूध, पाणी घेणे, चोखणे इत्यादी क्रिया या बाळाला स्वतः कराव्या लागतात। तिसरी आहे शैशवा अवस्था। हा 2 आठवडे ते 2 वर्षापर्यंतचा काळ असतो। पहिला आहे जन्मपूर्व अवस्था, त्यात आहे गर्भावस्था हा 9 महिने 9 दिवस। दुसरा आहे जन्मानंतर अवस्था, त्यात अर्भका अवस्था 2 आठवडे। तिसरा आहे शैशवा अवस्था, 2 आठवडे ते 2 वर्षापर्यंतचा काळ। एक गर्भावस्था, दुसरं अर्भका अवस्था, तिसरा आहे शैशवा अवस्था। पहिले वर्ष शैशवा अवस्थेत प्रथम वर्षात मूल आईवर प्रामुख्याने अवलंबून असतो।
दुसऱ्या वर्षात तो हळूहळू चालायला शिकतो, बोलायला शिकतो, स्वतःच्या हाताने जमेल तेवढे खाण्याचा तो प्रयत्न करत असतो। या सर्व गोष्टी तो अनुकरणाने शिकत असतो, परंतु चालणे बोलणे यात अजून सफाई आलेली नसते। हे त्याचे अडखळण्याचे वय असते। दुसऱ्या ते तिसऱ्या वर्षापर्यंतच्या कालावधीला अडखळण्याचे वय असे संबोधतात। चौथी अवस्था आहे बाल्यावस्था। दोन ते परिपक्वतेपर्यंतचा कालखंड म्हणजे बाल्यावस्था। दोन ते परिपक्वते परिपक्वतेपर्यंतचा काळ। बाल्यावस्थेचा काळ दोन ते परिपक्वतेपर्यंतचा काळ। यात दोन ते सहा वर्ष आणि सहा ते बारा वर्ष असे दोन विभाग असतात। त्याला पूर्व बाल्यावस्था, दुसऱ्याला उत्तर बाल्यावस्था असे म्हणतात। पूर्व बाल्यावस्थे पूर्व बाल्यावस्था असतो दोन ते सहा वर्ष। बालकाच्या विकासाच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा कालखंड असतो। याचे वैशिष्ट्य म्हणजे एक, स्वतंत्रपणे कृती करण्यास शिकतात। दोन, बालक स्वतंत्र प्रवृत्तीला होण्याचा प्रयत्न करतो। तीन, या काळात भावी आयुष्याच्या जडणघडणीचा पाया रचला जातो। चार, या वयोगटातील मुलांची कल्पनाशक्ती जागृत झालेली असते। पाच, जिज्ञासामुळे अनेक गोष्टी मुलं शिकत असतात। जिज्ञासामुळे सातत्याने ते नवीन नवीन प्रश्न विचारतात। उदाहरणार्थ, मी कुठून आलो, मी कोण आहे, नवीन गोष्ट समजावून घेण्याची त्यांना उत्सुकता असते। या कालखंडालाच प्रश्न विचारण्याचे वय असे म्हणतात। आणि त्यातलं दुसरं आहे उत्तर बाल्यावस्था। उत्तर बाल्यावस्था हा सहा ते बारा वर्षापर्यंतचा काळ असतो। सहा ते बारा वर्षापर्यंतच्या काळाला म्हणतात उत्तर बाल्यावस्था। याची वैशिष्ट्य असे आहे, मुलं ग्रुप करून राहतात। याला गँग एज म्हणून पण संबोधतात। या ग्रुपच्या बालकांना संपूर्ण क्रियाशीलतेत महत्वाचे स्थान असते। सामाजिक विकासाचा पाया रचला जातो। यात शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास साधला जातो। बरोबरींच्या मुलांमध्ये ग्रुपचे सदस्यत्व मिळण्याचे मुले प्रयत्नशील असतात आणि यात ते स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवत असतात। अशा प्रकारे आज आपण विकासाच्या अवस्था, एक जन्मपूर्व अवस्था त्यात गर्भावस्था, दोन जन्मानंतर अवस्था त्यात अर्भका अवस्था, तीन शैशवा अवस्था, चार बाल्यावस्था अशा या अवस्था आज आपण शिकलो।